नमस्कार, माझ्या सर्व मित्रांनो, सध्या निसर्ग अतिशय कोपला आहे. विजा करारतात आणि एकदम भयभीत करू सोडतात. मोठा पाऊस पडतो आणि हे वातावरण आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. आणि अशातच काल ज्या दोन लाइटनिंग स्ट्रोकमुळे मृत्यू झाले आणि एक जखमी झाला त्यावर आधारित हा मी एक व्हिडिओ आपणासमोर याच्याकरता सादर करत आहे की आज स्वतःचा जीव वाचवणे आपल्या पिकापेक्षा किती महत्त्वाचं आहे हे सांगणे आणि त्यासाठी काय करायचं यावर मार्गदर्शन. मंडळींनो, शेतकऱ्याला रोजच मरणाला सामोरे जावे लागते, पण हे सर्व मरणाचे अडथळे पार करून आपल्याला जगायचं आहे. आणि आणखी 4-5 दिवस ह्या आकाशातून कोसळणाऱ्या विजेपासून आपल्याला आपलं रक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहा कालचीच घटना, कारंजा तालुक्यातील गाव आहे पिंपळगाव खुर्द येथील शेतकरी नानासाहेब जयरामजी टांग वय 55 वर्ष यांचा मृत्यू झाला. धोधो कोसळणाऱ्या पावसापासून सोयाबीन वाचवण्यासाठी सोयाबीनची गंजी झाकताना वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि आता ह्या बाबतीमध्ये पहा मंडळी, मी सुद्धा सध्या रिमोट फार्मरच आहे, पण शेतकऱ्याचं सगळं जीवन सध्या सोयाबीन पिकावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी सोयाबीन वाचवण्यासाठी जीवाची पर्वा करत नाही. पहा मंडळी, आभाळ भरून आलं, विजा करारत आहेत, पाऊस पडतो आहे, अशातच ती सोयाबीनची गंजी या भाऊला दिसताना पाहून त्याचा जीव तळटळ तुटतो, तो धावत पळत जातो आणि गंजी झाकताना आकाशातून वीज त्याच्यावर कोसळते आणि तो गतप्राण होतो. म्हणून माझी सर्व शेतकरी भाऊंना विनंती की सोयाबीन कितीही प्राणप्रिय असो, पण आभाळ भरून येत आहे असं दिसताच आपल्या शेतालगत एखादा खोलगट भाग पाहून त्या ठिकाणी जावे. भिजू नये म्हणून अंगावर गोंडपटाचं पोतं किंवा घोंगडीसारखं घ्यावं, छत्री वगैरे नको. त्या खोलगट भागात जसं आपण संडासला बसतो दोन पंज्यावर, तसं पंजे एकमेकाला टेकून अगदी अंग दुमडून बसावं आणि दोन्ही पंज्यात अंतर नको. आणि वीज कडाडणं बंद झालं की मग तिथून उठावं. जर खोलगट भाग नसेल तर आजूबाजूला कुठलंही उंच झाड नाही, काही नाही असं पाहून त्या ठिकाणी अशाच प्रकारे बसलं किंवा एका पायावर उभं राहिलं तरी चालते. म्हणजे आपल्याला विजेपासून धोका पोचणार नाही. हा झाला एक उपाय. आणि या ठिकाणी हा भाऊ गंजी झाकत असताना गेला, म्हणजे गंजी अगोदर उंच आणि ओली, त्यामुळं कडाडणाऱ्या विजेला इथे अर्थिंगचा मार्ग सोपा सापडला. म्हणून या गंजीवरती वीज कोसळली आणि भाऊवर कोसळून भाऊ गतप्राण झाले. हा झाला एक प्रसंग. दुसरा प्रसंग काय आहे, ग्राम नारे गाव धीरज गजानन दोरक वय 16 वर्ष हे सुद्धा शेतात काम करताना
अंगावर 20 कुसुम घटप्राण झाले आणि त्यांचे वडील वय 45 हे जखमी झाले. म्हणून शेतामध्ये सुद्धा आभाळ भरून येतात, शेतातील काम बंद करावं आणि शेताच्या आजूबाजूला एखादा खोलगट भाग असेल जेथे पाणी साचत नाही त्या ठिकाणी संडासला आपण जसं बसतो तसं पंजावर अंग दुमडून बसावं आणि अंगावरती एखादं गुणपटाचं पोतड किंवा घोंगडी असू द्यावी ओलवू नये म्हणून, म्हणजे आपल्याला आकाशातून कोसळणाऱ्या विजेपासून धोका पोचणार नाही. सर सलामत पगडी 50, आप डूबे दुनिया डूबे, जान है जहान है. मंडळींनो, आज अनेक संकटांना सामोरं जाऊन राहू झालं आणि आजची गरज आहे जिवंत राहणे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. अनेक रोज शेतकऱ्याला रोजच मरण आहे, अनेक संकट आहेत, अनेक संकट आहेत. आणि माझी सरकारला विनंती की आज अनेक कारणांमुळं जास्तीत जास्त मरणं शेतकरी भाऊंची होऊन राहिली, त्याची जास्त मला वाटतं एकदम सहनशक्तीकडे पाहू नये. आणि आज सगळ्यात मोठा अन्याय कोणावर होत आहे असं मला वाटतं, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, ते शेतकऱ्यावर. तो अन्याय दूर करणं अतिशय गरजेचं आहे, कारण सगळीकडनंच त्यांची तोडतोड होऊन राहिली. अहो, मजुरीचे दर आकाशाला भिडले आणि मार्केटमध्ये सोयाबीनला काय भाव मिळणार आहे गॉड नोट्स. असो मंडळींनो, आणखी 4-5 दिवस या आकाशातून कोसळणाऱ्या विजेपासून स्वतःचं रक्षण करा आणि सोयाबीनसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. आणि कसं रक्षण करायचं या बाबतीतने सोयाबीन गंजी जातांना काय करायचं, शेतात काम करताना काय करायचं, तसेच आणखी माझे इतर व्हिडिओ आहेत तेही पहावे. मोटरसायकलवर प्रवास करत असताना काय करायचं, बैलगाडीमध्ये प्रवास करत असताना काय करायचं, यावर सुद्धा व्हिडिओ टाकला आहे. म्हणून मित्रांनो, पहिले या आकाशातून कोसळणाऱ्या विजेपासून आणखी 4-5 दिवस तरी अतिशय सतर्क रहा. आणि आणखी बाकीचे धोके आहेतच, कोरोना आहे, वीज अपघात आहे आणि अनेक 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 आले. असो मंडळींनो, शेतकरी भाऊंनो, टेक केअर, टेक केअर. आकाशातून कोसळणाऱ्या विजेपासून रक्षण करा, जिवंत रहा आणि पुढे येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी तरी स्वतः जिवंत रहा. अवलंबत्वा आपल्यावर जे लोक अवलंबून आहेत त्यांच्या रक्षणासाठी तरी जिवंत रहा. मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनिअरिंग सिव्हिल अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर, ऑल्सो ए रिमोट फार्मर, ऑल्सो ए मेंबर विदर्भ कृषी विकास मंच अकोला. थँक्यू. काइंडली सबस्क्राइब फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज, बिकॉज आय विल नॉट बी इन अ पोजिशन टू पोस्ट ऑल दीज व्हिडिओज टू ईच अँड एवरीबडी. हेन्स काइंडली सबस्क्राइब अँड कोऑपरेट. थँक्यू.